आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मानाच्या इमामे हुसेन बादशाह सवारी तक्कापिराची स्थापना धार्मिक वातावरणामध्ये झाली. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेठ वडगाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या इमामे हुसेन बादशाह सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात झाली. या दर्ग्यात यावर्षी प्रथमच गणेश प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवण्यात आले. या पिराची पूजा हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन करतात. मोहरम उत्सवातील पहिली मानाची भेट दिनांक 17 रोजी रात्री 9 वाजता बेबी फातिमा मसूदमा या सवारीशी सुतार गली येथे होणार आहे. दुसरी मानाची भेट 18 रोजी रात्री 9 वाजता इमामे हुसेन बादशाह व झिमझिम साहेब सवारी यांची या परिसरातील इतर सवारीची घुमट चौक या ठिकाणी होणार आहे. दिनांक 19 रोजी कत्तल रात्र असून या ठिकाणी खाई फोडण्याचा कार्यक्रम रात्री 10 वाजता होतो. या दिवशी सवारीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूण यासह अन्य गावातून भाविक मोठ्या संख्येने येतात. सवारीची देखभाल आदिलशाह फकीर, कबीर फकीर, राजू फकीर हे करतात. तसेच हजेरी अरुण पाडळकर, रमेश माळी हे घेतात. मोहरम उत्सवाचं नियोजन या भागातील तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात येतं. पेठ वडगावहून संतोष सणगर.